महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर कागलजवळ असलेल्या तपासणी नाक्याला लॉरी असोसिएशननं विरोध केलेला आहे. कारण हा तपासणी नाका हा खासगी पद्धतीनं चालवला जात आहे आणि म्हणून कुठेतरी जे मालवाहतूक वाहनं आहेत त्यांच्याकडून कुठेतरी त्यांची पिळवणूक या माध्यमातून होईल आणि म्हणूनच महाराष्ट्रातले सगळे जे तपासणी नाके खासगी आहेत ते बंद असताना हा खासगी जो तपासणी नाका आहे तो सुरू का केला अशा पद्धतीची विचारणा आहे ती देखील करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच कुठेतरी कोल्हापुरातील लॉरी असोसिएशननं याला विरोध केलेला आहे. 12 तारखेला या संदर्भातलं एक मोठं आंदोलन आहे ते देखील छेडलं जाणार आहे. कारण ही वाहनधारकांची पिळवणूक होईल आणि खाजगी जे कंपनी आहे त्यांच्याकडे दिल्यामुळे या ठिकाणी भ्रष्टाचार होईल आणि भ्रष्टाचाराचं कुरण हे सगळे जे तपासणी नाके आहेत ते असून या पुढे हा तपासणी नाका सुरू करू दिला जाणार नाही. जोपर्यंत राज्य सरकार प्रशासन या संदर्भातले निर्णय घेत नाही तोपर्यंत हे तपासणी नाके आहेत ते आम्ही चालू देणार नाही असं इशारा दिला असताना पोलीस बंदोबस्तामध्ये मात्र हे तपासणी नाके आहेत ते चालू आहेत आणि इथूनच वाहनांची तपासणी करूनच पुढे मग सोडलं जाते. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.